नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 से ख्याती। बघूयात एक महत्त्वाची बातमी। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकार विरुद्ध भाजप संघर्ष पाहायला मिळतोय। किरीट सोमय्यांच्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी शिवसेनेने लिहिलेल्या अग्रलेखात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती, तर आज चंद्रकांत पाटील यांनीही खरमरीत पत्र लिहित राऊतांना प्रत्युत्तर दिलं होतं। या सगळ्या प्रकरणावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तसंच चंद्रकांत पाटील यांना पुढील 4 दिवसात कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल असा थेट इशारा संजय राऊतांनी दिलाय। चंद्रकांत पाटील त्यांच्याच सापळ्यात अडकलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांच्याच सापळ्यात अडकत असतात। त्याबाबत त्यांनी जे आरोप एका पत्रातून केले आणि ते पत्र त्यांनी सामनात छापण्यासाठी पाठवलं आणि आमच्यावर टीका असतानाही आम्ही ते पत्र काना मात्रेचा बदल न करता छापलं। प्रचंड टीका आणि घाणेरड्या शब्दात टीका आहे। दावा लावू पण काय इतर लोक लावतात 100 कोटी 50 कोटी असा दावा नाही, 1.25 रुपयाचा लावू म्हणजे तेवढीच ताकद। भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र पाठवलं होतं, त्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे। आम्ही त्यांचं उत्तर तसंच तसं छापलं आहे असं सांगतानाच त्यांनी पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पाटील जे काही बोललेत त्यांनी ते आरोप केलेत ते मला मान्य नाही, आम्ही असले फालतू धंदे करत नाहीत। पाटलांनी जे म्हटलंय त्या संदर्भात त्यांना पुढील 4 दिवसात कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहोत। मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यावधी रुपयांचा दावा ठोकणार नाही, मी पाटलांवर केवळ 1.25 रुपयांचा दावा ठोकणार आहे अशी घणाघाती टीका राऊतांनी केली आहे। तर या बातमीसह इथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।